स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आहे अनंत चतुर्दशी आणि गुरुवार, या दोन्ही दिवशीच्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। आता गणपतीला निरोप दिलेला आहे, गणपती बाप्पांना आपण आनंदाने, मन भरलेले पण आहे, दुःखी पण आहे, तितकाच आनंदही असतो की आपल्या घरच्या गणपतीचे आपण आज विसर्जन करणार। आनंद म्हणजे आपण उत्सव साजरा केल्याचा आनंद, या दोन्हीच्या आपण आज ह्याच्यात असतो की दुःख आनंद, दुःख आनंद असं बरोबरीनं असतं आपल्याला। आणि त्या दिवसातनं जातात आपल्याला लगेच पितृपक्ष साजरा करायचा आहे। पितृपक्षांचे दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत। अजून बरेच सेवा उपाय व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा आजपासून, म्हणजे आज नाही उद्यापासून पितृपक्ष पंधरवडा चालू होत आहे। उद्यापासून म्हणजे 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या आहे। तोपर्यंत आपल्याला काही चुका करायच्या नाही आहेत। काय करायचं आहे आणि काय नाही नेमकं हेच मी तुम्हाला सांगणार आहे। अतिशय छोटीशी माहिती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतेही प्रश्न उरता कामा नयेत। सगळ्यात पहिला तुमचा प्रश्न असेल की तई पितृ म्हणजे कोणाकोणासाठी आपण हे सगळे नियम पाळायचे, तर पितृ म्हणजे अगदी तुमचे आई वडील, आई वडिलांचे आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांचे आई वडील, मुलीला माहेर आणि सासर या दोन्हीकडच्या पितृंचं करायचं असतं जर घरी मुलगा करता नसेल तर। त्यामुळे असं नाही की माझे आई वडील अजून आहेत मग मी करू का नको, तर त्यांच्या आई वडिलांसाठी, त्यांच्या आई वडिलांसाठी पितृ म्हणजे पूर्वापार किमान 3 पिढ्या तरी पितृंचं करावं लागतं, हे लक्षात ठेवा। 3 पिढ्यांच्या आधीचं नाही केलं तरी चालतं। त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला पितृपक्षात काही नियम पाळायचे आहेत, काही गोष्टी करायच्या आहेत, त्या तुम्हाला नक्की करायच्या आहेत। त्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगणार आहे आज, नेमकी काय करायचं आहे काय नाही। सगळ्यात पहिल्यांदा सांगते की पितृंच्या विषयी जर काही चुका घडल्या तर घरातला कर्ता पुरुष किंवा कर्ती स्त्री किंवा कर्ता मुलगा यांना त्रास होण्याची दाट शक्यता असते। म्हणून काही गोष्टी अगदी सोप्या सोप्या सांगते, त्या तुम्हाला पाळायच्या आहेत। आता अजून प्रश्न येतात की आम्ही पूजा करू शकतो का, 9 गुरुवार करू शकतो का, 11 गुरुवार करू शकता का। जे तुमचे चालू आहेत ते तुम्ही अगदी नक्की करू शकता। तुमचे प्रश्न येतील की गुरुचरित्र पारायण करू शकता का, तर तुम्ही करू शकता। त्यानं तुम्हाला काहीच कधीच वाईट फळ गुरुचरित्रानं मिळत नाही। मात्र हे 15 दिवस तुम्ही जर पितृदेवतांसाठी दिलेत, देवांसाठी न देता पितृदेवतांसाठी दिलेत, तर जास्त उत्तम होईल। पितृंची सेवा, पितृंविषयीचं वाचन, पितृमंत्र हे केलं तर जास्त चांगलं होईल। मात्र तुम्ही करायचं असेल, तुम्हाला तुमची मनापासून इच्छा असेल तर तुम्ही करू शकता। करायचं नाही असं मी तुम्हाला सल्ला देणार नाही, पण ते आपण नंतरही करू शकतो। याच 15 दिवसात केलं पाहिजे असं आहे का, तर याचं उत्तर आहे नाही। या 15 दिवसात न करता पुढं जाऊन केलं तरीही चालेल। पहिल्यांदा तुम्हाला मुलगा असो, मुलगी असो, सून असो, कुणीही घरात करणारं असेल तर आपण स्वतः पितृंना तर्पण, म्हणजे पितृंना दररोज पाणी द्यायचं। एक साधी पद्धत सांगते, परत पितृंना तर्पण कसे करावे याचा व्हिडिओ सेपरेट मी आणीन तुमच्यासाठी। साधी पद्धत, पाण्यामध्ये रोज तांब्यामध्ये पाणी घ्या, नसेल तांब्याचा तांबा हरकत नाही, स्टीलच्या तांब्या घ्या, त्यामध्ये काळे तीळ घाला आणि एक फूल घाला आणि वरती छतावर किंवा दरवाजामध्ये जा, खाली एक ताटली ठेवा, ते पाणी तुम्हाला जमिनीवर पडून द्यायचं नाही आणि उजव्या हाताच्या अंगठ्यावरून पाणी खाली पडेल असं पाणी डाव्या हाताने त्याच्यावर ओतायचं। हे झालं पितृंना तर्पण। तोंड आपलं दक्षिणेकडे झालं पाहिजे, हा जो विधी आहे दररोज करा। रोज सकाळी उठलात की हा विधी 15 दिवस करा। खूप सोपा आहे, बिना खर्चिक आहे। 22 रुपयाचे तीळ आणून ठेवले तर तुम्हाला 15 दिवस जातील। यामुळे तहानलेले पितृ या दिवसात असं म्हणतात की उमऱ्याच्या इथे बसून राहतात। तहानलेल्या पितृंना अतिशय शांत केल्याची ताकद यामध्ये तुम्हाला मिळते। तहानलेल्या पितृंना ठेवू नका, ही पहिली चूक आपल्याला करायची नाही की पितरांना तहानलेलं ठेवू नये। छतावर जाऊन तुम्हाला सांगितलेला विधी करायचा आहे। दुसरी चूक म्हणजे जानवर, कुत्रे, जानवर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बैल असेल, गाय असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, या कुठल्याच प्राण्यांना कधीच मारू नये। पण किमान काही लोकांना सवय असते की काठी हुसकारली, काही पण छत्री, झाडू असं झाडूनं मारलं असं न करता या दिवसातच काय तसं तर कधीच मारू नका। पण किमान या 15 दिवसात स्वतःचे हात, स्वतःचं हे बॅलन्समध्ये ठेवा की आपण चुकूनही या प्राण्यांना मारणार नाही, कारण यांच्याद्वारे सुद्धा पितृ आपल्या घरामध्ये येऊ शकतात।
त्याचप्रमाणे पितृ बघू शकतात की आपली आठवण या घरात काढली जाते का, म्हणून दररोज पितृंसाठी हे विधी तुम्ही नक्की करत चला. रोज ज्यांना ज्यांना महिलांना शक्य आहे रोज 2 चमचे तरी तांदळाची खीर करा आणि एकच भांडं रोज बाहेर ठेवलं तरी चालेल, पक्ष्यांनी खाल्लं तरी चालेल, वाया गेली तरी चालेल ती खीर. 2 चमचे खीर तरी दररोज तांदळाची जी खीर असते ती दारामध्ये गच्चीत गॅलरीत ठेवा. कुणी खाल्ली तर उत्तमच, आपला घास पितृंपर्यंत पोहोचला म्हणायचं, नाही खाल्ली तरी चालेल. तीळ काळे पाणी यामुळे पितरांना एक प्रकारचं शांती मिळते, चैन मिळतं. म्हणून रोजच्या रोज काळे तीळ, पुन्हा पुन्हा तिसऱ्यांदा सांगते मी व्हिडिओमध्ये की पाणी आणि काळे तीळ तरी किमान रोज चढवत चला. या दिवसामध्ये केस कापू नका, नखे कापू नका, दाढी कापू नका. त्याचप्रमाणे या 3 गोष्टी पाळा. मात्र जर तुम्ही ऑफिशियल असाल, ऑफिसला जात असाल, नाही हे पाळू शकत तर काहीच हरकत नाही. पण जी लोक याशिवाय राहू शकतात, आता आत्ताच्या आधुनिक काळात मी नखे कापू नका हे नाही सांगणार, कारण नखांमध्ये घाण अडकेल, ती आपल्या पोटात जाईल, त्याने रोगराई वाढेल. मात्र केस दाढी जर शक्य असेल, महिलांनी तर चुकूनही करू नका, पुरुषांना ज्या ज्या शक्य आहे त्यांनी करा. ज्यांच्या ऑफिसमध्ये नियम चालत नाहीत किंवा ज्यांना जमत नाही त्यांच्यावर माझी जबरदस्ती नाही, आपापल्या म्हणण्यानुसार या गोष्टी पाळा. जेवढ्या पटतील तेवढ्या पाळा, बाकीच्या सोडून द्या. कोणत्याही नवीन वस्तू या काळामध्ये घरी घेऊ नका. हाऊस मौज विनाकारण करू नका. कोणतेही उत्सव, बर्थडे पार्टी वगैरे अशा साजरा करू नका. पितृंना असं वाटू शकतं की आमची आठवण काढण्याऐवजी ही लोक ऐषारामात राहतात. त्यांनाही आपण ऐषारामात राहिलेलं आवडतं, मात्र वर्षातून फक्त आणि फक्त 15 दिवस त्यांचे आपल्याकडून अपेक्षा असते आणि ती अपेक्षा पुरवणं आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे. म्हणून नवीन वस्तू घेणं, नवीन घरी राहायला जाणं, नवीन गाडी घेणं, नवीन किंवा नवीन कुठलीही मोठी गोष्ट घेणं अतिशय टाळा. अगदीच जे गरजेचं आहे तेवढं अवश्य घ्या. त्याचप्रमाणे जे खाल, आता तुम्हाला खिरीचा एक उपाय सांगितला मी की खीर बाहेर ठेवा. शक्य नसेल पोळी भाजी भात वरण असं एक घास तयार करा आणि तो घास खिडकी छतावर दारात ठेवा. कुणीही खाऊन जाऊ दे, अन्यथा दुसऱ्या दिवशी टाकायला लागू दे. मात्र रोज एक घास पितृंच्या नावे तुम्हाला दक्षिण दिशेला दररोज ठेवायचा आहे. गाय, कुत्रे, मांजर जे तुमच्या दारात रोज येतात, चालून येतात, तुमच्या घरातले आहेत, त्यांना खायला द्यायला विसरू नका. कांदा लसूण हा नैवेद्यामध्ये वर्ज्य करा. जमत असेल 15 दिवस कांदा लसूण खाऊ नका. मात्र तुमच्या घरात पहिल्यापासून जरी परंपरा नसेल कांदा लसणाची पाळण्याची, तर तुम्ही नाही पाळलं तरीही चालेल. नॉनव्हेज मात्र 15 दिवसात स्पर्शही करू नका, घरातही आणू नका. मांस, मदिरा, मद्यपान या गोष्टी टाळा. हे तुमच्यासाठी आणि पितृदेवतांसाठी, कारण पितरांना सुद्धा आपण देवता, पितृदेवता म्हणतो. त्यामुळं आपल्या घरात हे देवाचे दिवस असताना या गोष्टी संपूर्ण टाळा. दक्षिणेकडे तोंड करून पिंपळाच्या झाडाला दररोज जर तुम्ही पाणी आणि थोडेसे काळे तीळ घालाल तर प्रखरातला प्रखर पितृदोष तुमचा नष्ट होईल. मोठ्यांना उलटे बोलू नका. तसं तर मी नेहमी सांगते की कधीच बोलू नका, मात्र या 15 दिवसात तरी कितीही काहीही वाटलं तरी शांत बसा. मात्र मोठ्यांना उलटे बोलू नका, पितृदोष लागू शकतो असं म्हटलं जातं. तर्पण दान, तर्पण तुम्हाला आठवणीने करायचे आहे दररोज. जेवढे जमेल तेवढे दान करायचे आहे, ब्राह्मण भोजन करायचे आहे, दक्षिणा द्यायची आहे आणि पिंडदान तुम्हाला करायचे आहे. घरी जर तुम्हाला 1, 3, 5, 7, 11 असे ब्राह्मण मिळाले तर त्या ब्राह्मणांना अवश्य भोजन द्या. नाही मिळाले तर एका ब्राह्मणाचे पूर्ण कुटुंबाचे पोट भरेल एवढा शिदा ब्राह्मणाच्या घरी नेऊन द्या. ब्राह्मणाला वस्त्र तुम्हाला या दिवसामध्ये दान करायचं आहे. नसेल तुम्हाला ब्राह्मणांना, म्हणजे गुरुजींना दान करायचं, कोणत्याही गरीब व्यक्तींना दान केलं तरी चालेल, मात्र ब्राह्मण दानाला, गुरुजींना दान देण्याला या दिवसामध्ये जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे तुमची आई, तुमच्या सासूबाई, तुमची जाऊ, तुमच्या घरात कुणीही सौभाग्यवती जर गेला असेल तर कोणत्याही एका सौभाग्यवतीला बोलवून तिची विधिवत व्यवस्थित खडा नारळाने, परत हे जे साहित्य असतं, बांगड्या असू द्या, टिकल्या असू द्या, मेहंदीचा कोण असू दे, हे सर्व देऊन तिची ओटी भरा. आणि ती जर जेवायला तयार असेल तुमच्याकडे तर संपूर्ण पितृपक्ष श्राद्धामध्ये खीर, आमच्याकडे म्हणजे असतं खीर असते, आळूची वडी असते, आमसुलाची चटणी असते, असं जे जेवण असतं, पोळी भाजी भात वरण, हे सर्व जेवण करून एका सवाष्णीला जेवायला घाला. तिला डोकं टेकून नमस्कार करा आणि तिचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा. हळदी कुंकूसुद्धा तिला दान करा. त्याचप्रमाणे हे सगळं नसेल जमत तुम्हाला तर किमान हिरण्यदान, म्हणजे एका ब्राह्मणाला घरी बोलवून
15 दिवसात कधी पण एक केळ, एक थोडंसं दूध असं त्यांना द्या प्यायला. त्यांच्या प्रत्येकानं त्यांच्या डोक्यावर पायावर डोके ठेवून नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्या. काही नाही जमलं, सगळ्यात शेवट जे सांगितलेलं आहे हिरण्यदान आणि रोज पितरांना पाणी घालणे, या दोन गोष्टी तरी तुम्ही चुकवू नका. आणि एक घास अन्नाचा बाहेर ठेवणे, बघा तुमचा पितृदोष कमी होईल. पितृदोष म्हणजे काय असतो, पितृदोषाची लक्षणे काय असतात, याचा व्हिडिओ घेऊन नक्कीच उद्या हजर राहील. तोपर्यंत निरोप देते, निरोप द्या श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत चांगली माहिती पोहोचेल. श्री स्वामी समर्थ.